विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गर्दी करून धरणे आंदोलन करणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलेच महागात पडले. मनसेचे नेते दिलीप धोत्रे आणि जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्यासह चार जणांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आंदोलनाच्या ठिकाणी वापरलेला मंडप आणि साऊंड सिस्टम असे साहित्य देखील जप्त करण्यात आले. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून धरणे आंदोलन केले गेले होते. परंतु या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. सोबतच कार्यकर्त्यांनी आपल्याला कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाची लागण होऊ शकते, तसेच आपण स्वतः संसर्गजन्य या रोगाची चाचणी केलेली नाही याची माहिती असताना देखील हे आंदोलन केले. तरी यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मास्क न घातल्यामुळे स्वतःला देखील आजाराची लागण होऊ शकते असे निष्काळजीपणाचे वर्तन केल्यामुळे आणि पोलीस आयुक्त यांचे जमावबंदीचे आदेश असताना देखील धरणे आंदोलन करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, सतनाम सिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, राहुल कुलकर्णी आणि संघपाल रत्नाकर जाधव यांच्याविरुद्ध रात्री 11 वाजता बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आंदोलनाच्या ठिकाणी वापरलेला मंडप आणि साऊंड सिस्टम असे साहित्य देखील जप्त करण्यात आलेत.